भारतातील प्रख्यात कलावंतांपैकी एकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या संदीप सिन्हा या पुणेस्थित चित्रकाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि आपल्या भारताच्या गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे. संदीप सिन्हा यांनी एका चित्रकाराने रेखाटलेल्या जगातील सर्वात मोठा व्यावसायिक तैलचित्रासाठी प्रतिष्ठेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स बहुमान प्राप्त केला आहे. संदीप यांच्या तैलचित्रातून हिमालयातील ग्रामीण देखावा प्रतीत होतो. संदीप यांच्या चित्रांच्या गेल्या 25 आणि 26 ऑक्टोबर 2018 रोजी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या आव्हान अवेनिंग द गॉडेस विदिन या एकल चित्र प्रदर्शनात हे तैलचित्र प्रथम प्रदर्शित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन स्वतः असामान्य चित्रकार असलेल्या मानसी किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आलंय. या चित्राचं शीर्षक हिमाखण असं आहे. त्याचा अर्थ हिमालयासारख्या खंबीर मनाचा आणि लोवण्यासारखा मृदू अंतकरणाचा असा आहे. माखण हे माझ्या वडिलांचं नाव असल्याने मी चित्राला ते शीर्षक दिलंय. तैलचित्र पूर्ण करायला मला 2.5 महिने लागल्याचं मत संदीप सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केलंय. निसर्गाची प्रतिकात्मकता आणि भव्यता रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने माझ्या कला प्रकारासाठी हिमालय पर्वतरांग ही संकल्पना निवडली आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आय एम संदीप सिन्हा फ्रॉम पुणे. आय वॉन्ट टू शेअर अ गुड न्यूज विथ यू. आप मेरे पीछे जो पेंटिंग देख रहे हैं वो गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में अपना नाम दर्ज करा चुकी है. ये दुनिया की सबसे लॉन्गेस्ट और सबसे लार्जेस्ट ऑयल पेंटिंग है बाय सिंगल आर्टिस्ट. इस पेंटिंग का साइज है 48.78 स्क्वायर मीटर. इस पेंटिंग का लेंथ है 29.799 मीटर और ब्रेथ है 1.64 मीटर. इससे पहले दुनिया की सबसे लार्जेस्ट पेंटिंग अमेरिका के पास थी जो 22.46 स्क्वायर मीटर थी. हमने उसको डबल रिकॉर्ड से तोड़ा है और अभी अवार्ड इंडिया के पास है. इस पेंटिंग को मैंने डेडिकेट किया है एसिड अटैक सर्वाइवर्स के लिए.